संत वाणी म्हणजे काय? आपल्या पाठाचं नाव आहे संतवाणी। कविवाणी नाही अथवा लेखक वाणी सुद्धा म्हटलेलं नाहीये। तर मग संतवाणी म्हणजे नेमकं काय? संतवाणी म्हणजे संतांच्या हृदयातून प्रकट झालेले भावपूर्ण विचार, त्याला संतवाणी म्हणायचं। तर मग संत म्हणजे नेमकं कोण? जटाजूट माळा घालणारे, भगवे कपडे घालणारे, आणखी कोणी नाही। केवळ बाह्य केशभूषा आणि वेशभूषा यामुळं संतांना नाही ओळखता येत। तर ज्यांचं जगणं अखंड असतं त्यांना संत म्हणावं। अखंड म्हणजे काय? ज्यांचं जगणं खंडित नाही ते अखंड, ज्यांचे भाव, विचार, वाणी आणि कृती या चार गोष्टी एकरूप असतात त्यांना संत असं म्हणतात। ज्यांच्या भावना निर्मळ असतात, ज्यांचे विचार निर्मळ असतात, विचाराप्रमाणेच वाणीही निर्मळ असते आणि वाणीप्रमाणे कृतीही सरळ असते, अशाच लोकांना संत म्हणतात। सामान्य माणसांच्या भावना एक असतात, विचार दुसरे असतात, वाणी तिसरी असते आणि कृती वेगळी असते। म्हणून संतांचं वेगळेपण आहे। तर अशा प्रकारची संतवाणी संत नामदेवांच्या मुखातून बाहेर पडली तो हा अभंग। जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती, येऊन या पूजा प्राणी जे करीते त्यांचे सुख चित्ती तया नाही। अथवा कोणी प्राणी येऊन तोडीती तयान म्हणती छेदू नका। निंदा स्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे। नामा म्हणे त्याची जरी होय भेटी, तरी जीवशिवा गाठी पडूनी जाय, तरी जीवशिवा गाठी पडूनी जाय।